राजकारणातील युवकांचा वाढता सहभाग देशाचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं दर्शवतो. युवकांमध्ये असलेली प्रचंड इच्छाशक्ती, कामे वेगाने मार्गी लावण्याची ऊर्जा, जुन्याचं जतन करून नाविन्याला स्वीकारण्याचा दृष्टिकोन विकासाला गती देणारे ठरतात. टेळेवाडीतील ग्रामस्थांनी याचाच अनुभव दत्तात्रय टेळे यांच्या उपसरपंच पदाच्या कारकिर्दीत घेतलाय. राहू ग्रामपंचायतीच्या विभाजनातून टेळेवाडी ग्रामपंचायत उदयास आली. ग्रामपंचायत उदयास येण्यापूर्वीपासून टेळे कुटुंबीय गावच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत. दत्तात्रय टेळे यांचे आजोबा राजाराम टेळे विभाजन पूर्वीच्या राहू ग्राम पंचायतीचे सदस्य होते. तसेच त्यांचे चुलते तान्हाजी टेळे यांनी विकास सोसायटीच्या माध्यमातून ग्रामस्थांची सेवा केली. टेळे कुटुंबात असलेली तीन पिढ्यांची समाजसेवेची राजकारणाची परंपरा आता दत्तात्रय टेळे पुढे चालवत आहेत. एकच ध्यास गावचा विकास हा मंत्र दत्तात्रय टेळे यांनी अंगीकारला असून यातून विकास कामांची गंगा गावात आणण्याचं काम युवा नेते टेळे यांनी करून दाखवलंय. गावामध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या सोडवण्यासाठी दत्तात्रय टेळे आणि त्यांच्या ग्रामपंचायतीतील सहकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून गावासाठी जलजीवन योजना मंजूर करण्यात आली. जलजीवन योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने गावच्या भविष्यासाठी फ्युचर प्रूफ ठरेल अशी पाणी योजना लवकरच उभी राहणार आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. माझं नाव दत्तात्रय सोनबा टेळे, मुक्काम पोस्ट टेळेवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मी ग्रामपंचायत उपसरपंच डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 पर्यंत राहिलेलो आहे. आज रोजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे. पाण्याचा प्रश्न असा होता की पाण्यासाठी एकच विहीर होती, त्या विहिरीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होत होता. त्यानंतर आमच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आलं की भविष्याच्या काळात लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. तर आम्ही आमदार राहुल दादा कुले यांच्या माध्यमातून 3,84,00,000 जलजीवन योजना मंजूर करून घेतली. त्या योजनेवर 2 फिल्टर बसवण्यात येणार आहेत आणि आता चालू सध्या स्थितीत टेळेवाडी साठी 2 फिल्टर मंजूर आहेत. एक चालू आहे, दुसरा आता बसवण्याच्या प्रयत्नात आहे. दोन्ही फिल्टरमुळं लोकांना पिण्याचं शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे, लोकांचं आरोग्यसुद्धा सुधारणार आहे त्यातून. आणि हे पाणी आम्ही फुकट देण्याचा म्हणजे हे केलेलं आहे, ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतलेला आहे लोकांना पिण्यासाठी फिल्टरचं पाणी फुकटमध्ये. त्यामुळं लोकांच्या समाधान असून की पाणी त्यांना पाण्याची सुविधा मिळणार आहे, त्यामुळं लोक समाधानी आहेत. पाण्यासोबतच रस्त्यांच्या प्रश्नावरही गावामध्ये व्यापक काम झाल्याचं पाहायला मिळतं. पूर्वी चिखलाचे खड्ड्यांचे रस्ते असलेले हे गाव आता काट टाकत आहे. गावामध्ये बहुतांश रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आले असून त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्याचे पाहायला मिळते. रस्त्याच्या जोडीला बंदिस्त गटारांची उभारणी, आवश्यकता असलेल्या ठिकाणी स्ट्रीट लाईट या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावात रस्त्यांचा प्रश्न असा होता की पाऊस सुरू झाला की लोक चिखलातून जायचे किंवा पाय पाय त्यांना शेतापर्यंत जाता येत नव्हतं. त्यानंतर आम्ही सर्व सदस्यांनी मिळून प्रत्येक लोकांक म्हणजे ज्या लोकांची जागा ते रस्त्यात जात होते त्यांची भेटी गाठी घेऊन त्यांना रस्त्याचा फायदा समजून सांगून रस्ता दिला तर तुमचं क्षेत्र रस्त्यावर येणार आहे, बाकीच्यांची पण रस्त्याची अडचण मिटणार आहे. त्याबाबत आम्ही सर्व 9 सदस्य मिळून लोकांक गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जागेचा प्रश्न व रस्ता करा त्यासाठी निधी, मग त्यासाठी निधीसाठी आम्ही आमदार राहुल दादा कुले यांच्याकडे गेलो. तर त्यांनी म्हणले तुम्हाला कसाही निधी पाहिजे तेवढा मी निधी देतो, फक्त जागेची अडचण तुम्ही सॉल्व्ह करा. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं दादा जागेची अडचण मिटलेली आहे तर आम्हाला रस्त्यासाठी निधी पाहिजे. तर त्यांनी रस्त्यासाठी आम्हाला 2 रस्त्यासाठी 10-10 लाखाचे निधी दिलेत आणि 1 डांबरीकरणासाठी 30 लाखाचा निधी दिलेला आहे. तर आज रोजी डांबरीकरण होऊन बाकी 2 रस्ते प्रस्थापित आहेत. तर रस्त्याचं प्रश्न मिटून लोकांच्यात समाधान व्यक्त करतात लोक, बाबा रस्त्याचं काम आपल्याला झालेलं आहे चालू पंचवार्षिकमध्ये. त्यामुळे लोकांचं समाधान असल्याने अजून 2 रस्त्यांची मागणी आम्ही केलेली आहे, त्यासाठी आमदारांनी आम्हाला निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे. रस्त्याची कामं झाल्यामुळे लोकांचे समाधान आहे. काय होतं, पूर्वी लोकांना गटर लाईन नसल्यामुळे लोक पाणी कसं जास्त व्यस्त धुण्याचे भांड्याचे पाणी रस्त्यावर सोडून द्यायचे किंवा रस्त्यावर सोडून दिल्यामुळं गावात ज्यावेळेस आमची सत्ता आली किंवा आमची ग्रामपंचायत बॉडी जी लोकांना गटर लाईनचं महत्त्व पटवून दिलं की बाबा रस्त्यावर न सोडता तुम्ही स्वच्छ खड्डे घ्या, स्वच्छ खड्डे घेऊन तुम्ही पाण्याचा प्रश्न. त्यानंतर आमच्या डोक्यात कल्पना आली की आमदारांनी काय केलं की हा पण प्रश्न गटर लाईनचं निधी उपलब्ध करून दिला की हा पण सुटणार आहे. तर दादांनी 2019 आम्हाला
पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून एक गटर लाईनचं फ्युजन दिलं, त्याप्रमाणे गटर लाईनचं आम्ही काम केलं. त्यानंतर जिल्हा वार्षिक जिल्हा नियोजनमधून दादांनी परत आम्हाला 5 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. ते ही गटर लाईन आम्ही पूर्ण केली अपूर्ण राहिलेली, आणि आत्ता चालूला परत 10 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जेणेकरून लोक रस्त्यावर पाणी सोडत होते, तर गटर लाईन पूर्ण झाल्यानंतर लोक नळींनी पाणी आणून त्या गटर लाईन सोडल्यामुळे रस्त्यावर जे पाणी येत होते सांडपाणी, ते सांडपाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागून जे रस्त्यावर गटर साचत होते किंवा घाण वास येत होता, दुर्गंधी येत होती, तो संपूर्ण प्रश्न आता सध्या मिटलेला आहे. जे थोडी काम राहिलेलं आहे त्यासाठी निधी उपलब्ध झालाय, तर ते काम आज मी आता 1-2 दिवसात मार्गी लावून घेतोय आणि पूर्णत्व गटर लाईन पूर्णत्व झाले आलेले आहे. गावच्या स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न देखील लवकरच मार्गी लावण्यात येणार असून यासाठी आवश्यक असलेली जागा आणि निधी या दोन्हींची तरतूद करण्यात दत्तात्रय टेळे आणि त्यांचे ग्रामपंचायतीतील सहकारी यशस्वी ठरले. ग्रामस्थांना दुःखाच्या प्रसंगी गैरसोयीच्या माध्यमातून आणखी यातना होऊ नये यासाठी हे काम लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही माजी उपसरपंच दत्तात्रय टेळे यांनी. गाव विभाजन 2019 झालं, त्यानंतर स्मशानभूमीचा प्रश्न आम्हाला भेडसवतच गेला. काही वेळेस मयत करताना चौकात करावं लागलेले आहे. त्यानंतर आम्ही सर्व सदस्यांनी मिळून आमदार राहुलदादा कुले यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही ह्या मार्गाने जा, तुम्हाला नक्कीच जागा मिळेल. तर दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर यांच्याकडे अर्ज केला. त्यानंतर तो अर्ज मंडलाधिकाऱ्यांच्या चौकशीला येऊन जबाबदारी पंचनामा स्थळ पाणी केल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करत गेलो. परत आमदार साहेबांकडे गेलो. आमदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला जी मदत पाहिजे होती जागेसाठी ती केलेली आहे. आणि उपयोग अधिकारी यांनी 20 गुंठे जागा गायरान गटातील 20 गुंठे जागा ग्रामपंचायतीसाठी स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून दिली. त्यानंतर आम्ही भूमी अभिलेख यांच्याकडे जागेची मोजणी करून त्या जागेचा पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. आज रोजी ताबा ग्रामपंचायतीचा असून 7 वर्षाचा उन्हावा आहे, त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्न आता बांधकाम झाले की मिटून जाणार आहे. गावातील शाळा अत्याधुनिक असाव्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नीटनेटक्या असाव्या यासाठी गावातील शाळेला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये दत्तात्रय टेळे व त्यांचे ग्रामपंचायतीचे सहकारी अग्रेसर असतात. या सोबतच शुद्ध पाण्याची सोय व्हावी यासाठी अंगणवाडीमध्ये फिल्टर प्लांटचे काम करण्यात आले आहे. फिल्टर प्लांटच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्ध झालं असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान आहे. तर शाळेची समस्या तर होतीच, त्यासाठी आम्ही आमच्या कार्यकाळात 2-3 वर्गखोल्या झालेले आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड होतं, ते ग्राउंडचं सपाटीकरण केलेलं आहे. त्यासाठी वॉल कंपाऊंड शाळेसाठी स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचं म्हणलं की खालीच घ्यावं लागत होतं किंवा स्टेज कुठंतरी भाड्याने आणण्यापेक्षा आम्ही स्टेजचं एक काम केलेलं आहे. आणि अंगणवाडीत जे मुलांना पिण्यासाठी फिल्टर पाणी उपलब्ध नव्हतं, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत एक फिल्टर प्लांट बसवण्यात आला आहे, त्यांना मोटर बसवण्यात आले पाणी टाकी, त्यामुळे त्यांचा फिल्टर पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आणि शाळेत जो वेळोवेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, शाळेसाठी आम्ही ग्रामपंचायतमधून एक कनेक्शन दिलेलं आहे, नळ कनेक्शन, आणि टाक्या 2 उपलब्ध केलेल्या आहेत आणि शाळेचा फिल्टरसुद्धा बसवण्यात आलेला आहे. शाळेचं फिल्टरही चालू झालेलं आहे, त्यामुळे मुलांना पाण्याचा प्रश्न शाळेतच सोडवण्यात आलेला आहे. संपूर्ण जग विसावलं होतं तेव्हाही दत्तात्रय टेळे आणि त्यांचे ग्रामपंचायतीतील सहकारी जनतेसाठी काम करत होते. सॅनिटायझरचं वाटप आणि फवारणी, गोळ्या औषधांचं वाटप, ग्रामस्थांचं प्रबोधन या माध्यमातून त्यांनी गावची सेवा केली. कोरोना काळात संपूर्ण देश बंद असल्यामुळे लोकांना बाहेर फिरण्यावर बंदी होती, संचारबंदी चालूच होती ना, त्यामुळे आम्ही सदस्य जे 9 सदस्य होतो त्यातले काही 2-4 म्हणजे सर्वच, आता मला पण भीती वाटत होती, माझ्या सहकार्यांना भेटत, पण आम्ही 4-5 जण प्रत्येकाच्या घरी म्हणजे मी आप्पा साहेब टेळे आणि भोसले सर प्रधानांनी आम्ही 3 जण प्रत्येकाच्या घरी गेलतो की प्रत्येकाच्या घरी औषध फवारणी केली टँकरच्या माध्यमातून आणि प्रत्येकाला सॅनिटायझरची बाटली आणि गोळ्या अशा वाटप केल्या की प्रत्येकाने ज्या लोकांना गरजू लोकांना ज्या अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होता त्यासाठी आम्ही एक किट तयार केलं होतं. म्हणजे सरकारकडून काय किट मिळालेलं होतं, दादांच्या माध्यमातून आम्हाला किट उपलब्ध झालं, ते किट आम्ही प्रत्येकाला ज्या गरजू लोकांना आहे त्यांना वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक लोकांना हे केल्यामुळे लोक पण त्यावेळी समाधान झाले, बा काम चांगले केले कोरोनाच्या काळात. आणि लोकांनीही साथ दिली आम्हाला की म्हणजे जास्त रुग्ण आमच्या टेळेवाडीत सापडलेले नाहीत, एक मोजके रुग्ण एक कोरोनाच्या संपतच्या काळात हे झालेलं आहे. आरोग्याबाबत असा विषय की आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र राहू अंतर्गत आहे. त्याचनंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये वार्षिकमध्ये 2 शिबिरं आयोजित करतो, डोळ्यासाठी मधुमेह अशा विविध कारणांसाठी आम्ही शिबिर आयोजित करतो. ज्या लोकांना सुविधा घ्यायच्या ते लोक इथं संपूर्ण हजर असतात आणि वर्षातून 1-2 निर्जंतीकरण
गावात केलं जातं. आम्ही पूर्ण सदस्य मिळून की प्रत्येक घरी जाऊन ते फवारणी झाली का नाही याची चौकशी करून प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दोन डॉक्टर घेऊन प्रत्येक घरी म्हणजे वाडी वस्तीवर त्यांना काय अडचण आहे लोकांची तर त्यांना औषध गोळ्या वाटपण्याचं काम हे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्फत करतो आणि शिबिर दोन आयोजित करतोच. गावामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य एकीने काम करतात. सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांनी गावच्या विकासाचा ध्यास घेतला असून या कामी कोणीही अडथळा आणण्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करत नाही असं दत्तात्रय टेरे अभिमानाने सांगतात. गावात हे काम करत असताना मला सहकार्य सगळेच असे मदत करणार आहेत व त्यांना आपण फोन केला की हजर व्हा तर ते सगळे सहकार्य हजर होतात. प्रथम आप्पासाहेब टेळे मी म्हणजे काही ग्रामपंचायतचं काही असो विषय असू द्या मी आप्पासाहेब टेळे त्यांना फोन करतो की बुवा आपल्याला असं असं करायचं आहे. त्यानंतर भोसले सर आणि मग नितीन कसबे सतीश नवले अनिल डुबे ह्या सगळ्या सदस्यांना गंगामा थोरात अशा सगळ्या सदस्यांना गोळा करून त्यांना पहिली पूर्वकल्पना देतो की बुवा गावात आपल्याला असा असा विषय आला आहे आणि आपल्याला असं करायचं आहे तर ते सदस्य सर्व एकमुखाने सांगतात तुम्हाला काय करायचं ते व्यवस्थित करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे कोणतंही काम असू द्या ते आम्हाला आम्ही सर्व एकमताने पूर्ण करतो एकमताने ठरून पूर्ण करतो. त्यासाठी निधीची मागणी असेल तर आम्ही आमदार राहुलदादा कुल यांच्याकडे जाऊन तो प्रश्न मांडला की दादा या आम्हाला आश्वासन देतात की बुवा ह्या निधीचं तुम्हाला मी इतक्या दिवसात निधी उपलब्ध करून देतो या कामासाठी तर आम्ही जे कामं मागणी केली आमच्या सर्व सदस्यांनी तर ते आम्हाला कामं सर्व कामं आमची मंजूर झालेली आहेत आणि काही कामं झालेली आहेत पूर्ण काही आता चालू आहेत. गावगाड्यामध्ये आजही सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे. हळूहळू परिस्थिती बदलत असली तरी गावातील ग्रामस्थांना सरकारी कार्यालयातून कागदपत्र मिळवण्यात अनेक अडचण येत असतात. अशा वेळी ग्रामस्थांच्या हक्काचं नाव असतं दत्तात्रय टेळे. गावातील कोणताही ग्रामस्थ कामानिमित्ताने घरी आला तर टेळे यांचे कुटुंबीय त्यांची आपुलकीने चौकशी करतात. त्यांचं काम ऐकून ते मार्गी लावण्यासाठी तातडीने हालचाली करण्यात ग्रामीण भागात आता लोकांना कागदपत्राची जास्त माहीत नाही. आता तरुण मुलं तर हुशार झालेलीच आहेत पण ज्यांना अडचण आहेत कागदपत्राचे तर माहितीसेवा केंद्र उपलब्ध आहे आमच्या ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामसेवक यांच्याकडून कागदपत्र उपलब्ध करून देणे तलाठी भाऊसाहेब सर्कल आणि तहसीलदार सर हे ओळखीचे असल्यामुळे लोकांना कागदपत्र काढून द्यायला काय दाखले जर असेल उत्पन्न दाखले वैद्यकीयसाठी किंवा मुलांना शाळेसाठी शिधापत्रिका ह्या कामासाठी मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. राव टेळेवाडी गावात जवळजवळ 200 ते 250 शिधापत्रिका आम्ही वाटप केलेले आहे दुपारच्या काहींना नवीन दिलेले ते विभक्त काढून आणि मुलांना शाळेचे दाखला तर कधीही मुलांनी कधी रात्री आलं तरी त्याला म्हणजे दार बंद नाही आहे कामासाठी. मी घरी नसलो तरी माझे घरचे जो माणूस येईल त्याला चहा पाणी आणि त्याचं काम काय ते मला आल्यानंतर सांगतात की असा असा माणूस आलता ह्याचं असं असं काम आहे. त्यामुळं कामाच्या बाबतीत कुणीही कधी आलं तरी आणि विरोधक आला तरी आमच्याकडे कामाला कधी नाही बंदी नसती त्यामुळे विरोधकांची सुद्धा आम्ही कामं 24 तास चालू आहेत. यापुढेही मी राजकारणात सक्रिय राहणार. माझे मित्र आप्पासाहेब टेळे बाबूराव टेगले आमचे दाजी बंडू थोरात माझे बंधू काशीनाथ टेळे आब्बासाहेब टेळे आणि माझे सहकारी अनिल दुबे सतीश नवले गिरीश भोसले सर सरपंच रुपालताई भोसले नितीन कसबे या सर्व गंगामा थोरात या सर्वांच्या माध्यमातून आणि आमचे नेते आमदार राहुलदादा कुल माझे जिल्हा परिषद सदस्य बंडूप्पा नवले उत्तम टेळे तानाजी टेळे साहेबराव टेगले आणि आमचे बापू महाराज टेगले यांच्या माध्यमातून सर्वांचे लोकांची कामं सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू आणि समाजकारण असंच पुढे चालू ठेवू. धन्यवाद.